सुविचार। शिक्षण म्हणजे आत्म्याच्या विकासाचे साधन होय। शाळा हे समाजाने समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र आहे। व्यक्तिमत्त्वाचा विकास हा शिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे। तत्वज्ञानाचे प्रत्यक्ष आचरण म्हणजे शिक्षण होय। शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार आहे। विश्व हे विद्यालय आणि खरा अनुभव हे शिक्षण होय। ज्याच्या योगाने माणूस जगाच्या लायक होतो त्याचे नाव शिक्षण होय। शिक्षण म्हणजे आपले शरीर, मन, बुद्धी यांचा विकास। अभ्यासामुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते। जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही। गणित हे सर्व शास्त्रांचे शास्त्र आहे। शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र। शिक्षणाला नीती आणि चारित्र्याचे अधिष्ठान हवे। गणिताच्या जंगलात जाताना सूत्रांची तलवार वापरावी। विद्या हे माणसासाठी अमूल्य रत्न आहे।